भागात वेगवेगळ्या प्रथा परंपरा आजही पाळल्या जातात, त्याप्रमाणेही मानल्या जातात। काही परंपरा प्रथा या सर्वांनाच आश्चर्यचकित करतात किंवा त्यांना खूप वेगळ्याही वाटतात। तशीच काहीशी प्रथा सातपुड्याच्या डोंगर माथ्यावर आदिवासी बांधव करतात। ही प्रथा आहे वाघाची पूजा करण्याची। होय, वाघाची पूजा। बरं, फक्त वाघाची पूजाच नाही तर त्याला नैवेद्य म्हणून दारू देखील दिली जाते, तीही मोहफुलाची। शेकडो वर्षापूर्वीपासून ही परंपरा सातपुड्यातील गावात आणि पाड्यात आजही सुरू आहे। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत वसलेलं धडगाव तालुक्यातील नणन भाऊजाई घाट, या घाटात चक्क वाघाची पूजा केली जाते। या प्रथेमागे मोठं कारण आहे, त्यावर आदिवासी समाजाचा आजही विश्वास आहे। वाघानं गाव शिवारातील पशुपक्षी माणसं यांच्यावर हल्ला करू नये, गावपाड्यात समृद्धी नांदावी यासाठी पूर्वी आदिवासी बांधवांचे पूर्वज हे वाघाची पूजा करायचे। या मागची त्यांची भूमिका स्पष्ट होती, सर्वजण सुरक्षित राहावे, सुखी राहावे ही त्यांची खरी भावना। मात्र आता परिस्थिती बदलत गेली आहे। वाघाच्या जंगलात सिमेंटची जंगलं उभी राहू लागलीत, शिकार वाढू लागलेत, त्यामुळे वाघ सातपुड्याच्या जंगलातून नामशेष झालाय। मात्र ही परंपरा नामशेष झाली नाही, ती आजही पाळली जाते हे विशेष म्हणावं लागेल। नंदुरबार जिल्ह्यातील धडगावला जाणाऱ्या घाटात वाघदेव आणि आदिवासी बांधवांची कुलदैवत देवमोगरा मातेचं मंदिर बांधलंय। दरवर्षी एप्रिल महिन्यात याच ठिकाणी 2 दिवसीय वाघदेव यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात होते। या यात्रोत्सवात गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात। वाघांना कोणावर हल्ला करू नये म्हणून माघ महिन्यात महाशिवरात्रीपूर्वी वाघदेवता पूजन केलं जातं। वाघदेवतेचं पूजन झाल्यानंतर आदिवासी दर्शनासाठी गुजरात राज्यातील देवमोगरा या ठिकाणी रवाना होतात। वाघदेवाला आदिवासी महिलांकडून बांबूच्या टोपलीमध्ये आणलेले धनधान्य आणि मोहफुलाची दारू यांचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे। हा नैवेद्य दाखवल्यानंतर ठिकठिकाणी यात्रोत्सवांना प्रारंभ होतो। शेकडो वर्षांपासून हे पूजन करण्याची परंपरा आदिवासी बांधवांची अजूनही सुरूच आहे। दरम्यान आदिवासी बांधवांची श्रद्धा असलेल्या वाघदेवता मंदिरात दरवर्षी शेकडो भाविक हजेरी लावतात। पारंपरिक सण उत्सवाच्या वेळी या ठिकाणी वर्दळ असते। लांबवरून येणाऱ्या भाविकांना अनेक वेळा सुविधा मिळत नाही, त्यामुळे त्यांच्यावर परत जाण्याची वेळ येते, त्यामुळे त्या सुविधा देखील मिळाव्यात अशी मागणी त्यांची आहे। या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। सलाउद्दीन लोहार, लोकमत डिजिटल, नंदुरबार।